नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नित्यस्तरी ब्लॉगमध्ये। तर आज आपण आनंदवाडीच्या वॉटरफॉलला भेट द्यायला आलेलो आहोत। तर वॉटरफॉल कसा आहे ते तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो। तर कसं यायचं ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। ओव्हरऑल व्हिडिओ कसा होईल ते तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर चला आता डायरेक्ट आनंदवाडीचा धबधबा कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो। पावसाला सुरू झाला की सर्वांना ओढ लागते ती वॉटरफॉलवरती जाण्याची। तर आज आपण जाणार आहोत आनंदवाडी येथील वॉटरफॉलवरती। आनंदवाडी वॉटरफॉल हे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील नेरळ शहरापासून अवघ्या 4 किलोमीटरवरती आहे। वॉटरफॉलवरती येण्यासाठी नेरळहून आपल्याला ऑटोरिक्षा किंवा स्वतःच्या खाजगी वाहनाने सुद्धा आपण इथपर्यंत येऊ शकता। हे आहे आनंदवाडी गाव। या गावामधून आपल्याला वॉटरफॉलकडे जाण्याचा रस्ता आहे। निसर्ग सौंदर्य संपन्न असलेल्या आनंदवाडी पासून वॉटरफॉल हा अगदी हाकेच्या अंतरावरती आहे। वॉटरफॉलला जाण्यासाठी सुरुवातीला थोडी डोंगराळ चढाई करावी लागते, पण आजूबाजूचा निसर्ग सौंदर्य पाहून डोंगराळ भाग कधी चढलो हे कळतच नाही। गावापासून थोडं चालून झाल्यानंतर फायनली आता आनंदवाडीच्या धबधब्याकडे आपण आलेलो आहेत। थोडं जंगल होतं, जंगलामधून आलेलो आहेत। इथे मला वाटतं चहा पाण्याची व्यवस्था होते, म्हणजे नाश्ता वगैरे जे टुरिस्ट येतात। आज टुरिस्ट त्या मानाने कमी आहेत, आज विकेंड नाही आहे, तरी पण चांगल्या प्रकारे असतील। तर बघू आता किती तिथे टुरिस्ट वगैरे आहेत। तर चला आता तिकडे डायरेक्ट आपण वॉटरफॉलच्या दिशेने जाऊया। वॉटरफॉलच्या मुख्य प्रवाहामध्ये स्थानिक आदिवासी लोक येथे मासेमारी आणि कपडे धुण्याचे काम करण्यामध्ये अगदी व्यस्त होते। येणाऱ्या पर्यटकांना पाण्याचा मनमुराद आनंद मिळण्यासाठी येथील स्थानिक लोकांनी अशा प्रकारचे डोह निर्माण केले आहे, जेणेकरून पर्यटक हे त्यांच्या सहलीचा चांगला असा आनंद घेता येईल। याच बनवलेल्या डोहात येथील लहान मुले उंच उंच उड्या मारण्यामध्ये मग्न होते। हे सर्व पाहून मला चैत्र जैत या चित्रपटामधील एक सुंदरसं गाणं आठवलं। ते गाणं म्हणजे आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर। त्याचप्रमाणे हे आदिवासी ठाकर समाजातील पोरं अगदी मुक्तपणे सर्व काही आनंद लुटत होते। त्यांना थोडासा डोंगराळ भाग चालल्यानंतर आपण ज्याच्यासाठी आलो होतो तिकडे बघू शकता आनंदवाडीचा धबधबा। तिकडे बघा आता मी तुम्हाला दाखवतो ते काय सुंदर आहे मित्रांनो, सुंदर असा दृश्य आहे। आता आपण त्या जवळ जाऊया आणि जवळून तुम्हाला मी एक्सप्लोर करतो का तो धबधबा कसा आहे।
जर मित्रों हा वीडियो आवला तो माझ्या चॅनलला लाईक कमेंट आणि सब्सक्राइब करायला विसरू नका, जेणेकरून मला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळणार आहे मित्रांनो। आणि तुम्हाला काही मी टिप्स देतो मित्रांनो, इथे येताना तुम्ही मित्रांनो दारू वगैरे मद्यपान करून येऊ नका। मागे बघू शकता मित्रांनो खूप मोठे दगड आहेत, उंच घाट आहे आणि इथून जर दारू पिऊन तुम्ही एखादा अपघात झाला तर मित्रांनो त्याचे परिणाम खूप वाईट होतील। तर जेणेकरून याल तर काचेचे बाटले वगैरे आणि प्लास्टिक वगैरे कचरा तुम्ही व्यवस्थित एका साईडला ठेवा। मी जाताना बघितलं येताना बघितलं की खूप सारा कचरा वगैरे पडलेला आहे। तर मित्रांनो हे आपलेच इथेशी आपले संवर्धन आपल्याला करायला पाहिजे, कारण हे निसर्गाचं आता हे खूप कमी राहिले मित्रांनो। अशा ज्या प्लेसेस आहेत जागा आहेत त्या खूप कमी आहेत, तर आपल्याला याचा बेमुरात आनंद घ्यायचा असेल तर अशा जागांना आपल्याला चांगलं ठरलं पाहिजे। स्वच्छ ही जय महाराष्ट्र।